कुर्ला येथील नाईक नगर परिसरात 4 मजली इमारत कोसळली. काल रात्री 11:30 सुमारास ही घटना घडली असून ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ANI या वृत्तसंस्थेनुसार ढिगाऱ्याखाली 20 ते 25 लोक अडकले असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 4 ते 5 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. मुंबईतील कुर्ला येथील नाईक नगर परिसरात 4 मजली इमारत कोसळली आहे. ढिगाऱ्याखाली 20 ते 25 लोक अडकले असण्याची शक्यता आहे. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी हजर आहेत. बचाव कार्यात आतापर्यंत 5 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे की ढिगाऱ्याखालून 5 जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या चारही इमारतींना मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस दिली होती. तरीही काही लोक तिथे राहत होते. असे असतानाही त्यात 8 ते 10 कुटुंबे राहत होती. सर्व भाडेकरू आहेत. आदित्य ठाकरेंनी लोकांना आवाहन केले आहे की जेव्हा जेव्हा BMC नोटीस देईल तेव्हा त्वरित जागा रिकामी करा, जेणेकरून अशी घटना घडू नये. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.